सोलापुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पोलीस पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली यामध्ये एक दरोडेखोर ठार झाला आहे मात्र तीन पोलीसही जखमी झाले आहेत सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ हा प्रकार घडला आहे दरम्यान जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक एक दरोडेखोर ठार तर तीन पोलीस जखमी सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ झाली चकमक प्राथमिक माहितीनुसार रात्री ते ते वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना उळे गावाजवळ दरोडेखोर दिसले पोलिसांनी त्यांना हटकले आणि एकाला पकडून गाडीत बसवत असताना तो दरोडेखोर पोलिसांना साहेब चुकले चुकले असं म्हणत होता त्याचवेळी त्याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला तसेच दगडफेकही केली या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एक दरोडेखोर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान या चकमकीत पाटील यांच्याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत